राज्य परिवहन महामंडळाच्या गेले 2 दिवसापासून ज्या मागण्या होत्या त्यासाठी उपोषण चालू होतं आणि त्या संदर्भात आज मी स्वतः राज्य परिवहन महामंडळाचे आमचे उपाध्यक्ष चेन्नेसाहेब त्याचबरोबर कृती समितीचे सर्व सदस्य यांच्याबरोबर गेले 2 दिवस बैठका होऊन या बैठकांमध्ये व्यवस्थित निर्णय होऊन आज या प्रकरणाला पूर्णविराम मिळालेला आहे। कर्मचाऱ्यांना वेळेवरती दिवाळीचा पगार मिळावा यासाठी राज्य शासनाने जी मदत केली आणि त्याचबरोबर दिवाळीची भेट म्हणून त्यांना जे काही पैसे आम्ही कबूल केले होते या दोन्ही गोष्टींच्या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांची जी मागणी होती की जो मागच्या वेळी करार झाला होता आणि या करारामध्ये महागाई भत्ता जो राज्य सरकारला मिळतो महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 12% मिळत होता, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तो 28% मागच्या महिन्यापासून लागू झाला होता। त्याचबरोबर त्यांचा जो घरभाडे भत्ता होता हा देखील कराराचाच एक भाग होता आणि म्हणून या कराराच्या अंतर्गत ज्या दोन गोष्टी होत्या जो त्यांचा महागाई भत्ता होता हा आता 12% होऊन 28% मान्य करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर घरभाडे भत्ता देखील त्यांचा आम्ही जो कराराचा भाग होता तो मान्य केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा एक मुद्दा जो राहिलेला आहे त्यांचा इन्क्रीमेंटचा जो कराराचा जो भाग आहे त्याच्यावरती चर्चा दिवाळीच्या नंतर बसून करण्यात येईल अशा ह्या त्यांच्या ज्या मागण्या होत्या या मागण्यांवरती यशस्वी चर्चा होऊन हा विषय आज इथे संपलेला आहे। मला पूर्ण खात्री आहे की कर्मचाऱ्यांची दिवाळी जरी महामंडळ तोट्यात असेल तरी राज्य सरकारने या सगळ्या गोष्टींचा अतिशय सकारात्मक विचार करून कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय। मला असं वाटतं की जे आंदोलन आहे ते ताबडतोब आता कर्मचारी स्थगित करतील आणि पुन्हा एकदा सगळे आपण मिळून महामंडळ व्यवस्थित चालून पूर्वीचे दिवस महामंडळाला व्यवस्थित येतील असा विश्वास मी आजच्या या बैठकीनंतर व्यक्त करतो। धन्यवाद।